सबसे कातिल गौतमी पाटील। गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की तरुणांचा धुडगूस, हुल्लडबाजी आणि गोंधळ हे होणारच। गौतमी पाटीलला महाराष्ट्रातील तरुणाईने अक्षरशः डोक्यावर घेतलंय, त्यामुळे अधूनमधून कोणत्या ना कोणत्या कारणाने गौतमी नेहमीच चर्चेत येत असते। यावेळी देखील गौतमी चांगलीच चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण वेगळं आहे। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात खास बावऱ्या बैलासाठी गौतमीचा डान्स ठेवण्यात आला होता। एका स्थानिक पुढाऱ्याच्या घरी लग्नानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं खरं, पण गौतमी समोर प्रेक्षकांऐवजी बावऱ्याला उभं केल्याने या व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। व्हायरल झालेला हा व्हिडिओ आहे पुणे जिल्ह्यातील मुळशीचा। या कार्यक्रमासाठी बैलगाडा शर्यतीचं प्रतीक म्हणून या बावऱ्या बैलालाही या ठिकाणी आणण्यात आलं होतं। गौतमी नाचत असलेल्या स्टेजच्या समोर या बैलाला बांधण्यात आलं। या बावऱ्या बैलाच्या समोरच गौतमीने आपली कला सादर केली। जुन्या काळात विवाह समारंभात, मांडव टिळ्याच्या कार्यक्रमात नवरदेवाची बैलगाडीतून मिरवणूक काढण्याची परंपरा होती। हीच परंपरा कायम ठेवण्यासाठीच हा कार्यक्रम ठेवल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे। दरम्यान या बावऱ्या बैलाने आतापर्यंत अनेक बैलगाडा शर्यती गाजवल्या आहेत। हा बैल मुळशीची शान आणि गावकऱ्यांचा लाडका आहे, त्यामुळे हा बावऱ्या बैल देखील नेहमीच चर्चेत असतो। बैलावर असलेल्या प्रेमापोटी या मालकानं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात त्याला मधोमध उभा केल्याचं पाहायला मिळालं। कोणत्या ना कोणत्या कारणाने गौतमी कायमच चर्चेत असते। या व्हिडिओ नंतर तरुणाईने तिला अक्षरशः डोक्यावर घेतल्याचं पाहायला मिळतंय।